मी पटकन त्या बीसीजीच्या इन्चार्जला विचारला, रे तुमने मुझे क्यों बुलाया, ये अमेरिका में, जर्मनी में, इंग्लैंड में, दुनिया भर के लोग बैठे हुए हैं, ये मुझे पहचानते भी नहीं और तुमने मेरा भाषण रखा, मैं क्या बोलूंगा। त्याने मला सांगितलं आपको मालूम नहीं, बोले उन सब लोगों का ही चॉइस था कि नितिन गडकरी अतिथि हो और आपको इंडिया से ज्यादा अमेरिका में सुनते हैं, बोले यूट्यूब पर। आता मला यूट्यूब मुळे 2.5 ते 3 लाख रुपये महिना मिळतो, तर ते कोण ऐकणारे आहेत ते मला माहिती नाही, पण पैसा मिळतो तर मला माहिती नाही ते अमेरिकेत होते म्हणून। मग त्यांनी मला विचारलं, आता माझ्या विभागाने 7 विश्व रेकॉर्ड केले। आता लोकांचा समज असा आहे की मी इंजिनियर आहे, पण मी इंजिनियर नाही, मला काही समजत नाही, पण आज खऱ्या अर्थाने मला या गोष्टीचा आनंद आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना, संघाचा स्वयंसेवक म्हणून काम करत असताना, विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना जे संस्कार माझ्यावर झाले, जी पद्धती मला शिकायला मिळाली मॅनेजमेंटची, ती पद्धती जी आहे त्याच्या आधारावर मी काम करण्याचा प्रयत्न केला। आज मला एक मोठी कंपनी आहे जगामधली, आणि त्या कंपनीच्या एका कार्यक्रमाला मी बीसीजी आणि अमेरिकेत त्यांचे 70 ऑफिसेस आहेत, जगात 450 ऑफिसेस आहेत, त्या कंपनीला 50 वर्ष झाली म्हणून गुडगावला मोठा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून मला बोलावलं। आणि ज्यावेळी मी त्या कार्यक्रमाला गेलो तेव्हा सगळे गोरे स्क्रीनवर दिसत होते, जगातल्या सगळ्या देशातले मोठे मोठे लोक होते आणि उद्घाटन करणारा मी होतो। मी पटकन त्या बीसीजीच्या इन्चार्जला विचारला, रे तुमने मुझे क्यों बुलाया, ये अमेरिका में, जर्मनी में, इंग्लंड में, दुनिया भर के लोग बैठे हुए हैं, ये मुझे पहचानते भी नहीं और तुमने मेरा भाषण रखा, मैं क्या बोलूंगा। त्याने मला सांगितलं आपको मालूम नहीं, बोले उन सब लोगों का ही चॉइस था कि नितिन गडकरी अतिथि हो और आपको इंडिया से ज्यादा अमेरिका में सुनते हैं, बोले यूट्यूब पर। आता मला यूट्यूब मुळे 2.5 ते 3 लाख रुपये महिना मिळतो, तर ते कोण ऐकणारे आहेत ते मला माहिती नाही, पण पैसा मिळतो तर मला माहिती नाही ते अमेरिकेत होते म्हणून। मग त्यांनी मला विचारलं की व्हॉट इज द रिझन, की तुमच्या सक्सेसचं रिझन काय आहे। मी त्यांना सांगितलं, आय एम ए व्हेरी मिडियोकर स्टुडंट, आय एम नॉट ए इंटेलिजंट मॅन, नायदर आय डोंट अंडरस्टँड इंजिनिअरिंग अँड सायन्स, पण मेरा सबसे बड़ा स्ट्रेंथ कोई है तो बचपन में मुझे आरएसएस, विद्यार्थी परिषद और बीजेपी में जो अच्छे संस्कार मिले उसी के काम के कारण मैं काम कर सका। आणि मी मग एक पुस्तक लिहायला घेतलंय, जवळपास पूर्ण झालंय, आणि त्या पुस्तकामध्ये दत्तोपंत ठेंगडी, यशवंतराव केळकर, सदाशिवराव देवधर, मदनदासजी, भाऊराव देवरस अशा अनेक लोकांच्या जीवनातून मी कसं शिकलो त्याच्या आधारावर मी न्यू मॉडर्न कन्सेप्ट, म्हणजे मॉडर्न कन्सेप्ट विथ द संघ स्कूल ऑफ थॉट असं म्हणून ते पुस्तक इंग्लिशमध्ये लिहिलं आहे। आणि मला विश्वास आहे आपल्याला सगळ्यांना मिळालेले संस्कार हीच आपली ताकद आहे। आणि म्हणून मोदींनी पण एक गोष्ट पाळली।